राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी विजापूर रोड व शेटफळे या ठिकाणी धाब्यांवर टाकलेल्या धाडीत न्यायालयाने दोन हॉटेल चालकासह चार मद्यपी ग्राहकांना 58,000 दंड ठोठावला आहे. गुरुवार 31 ऑगस्ट रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक राहुल बांगर यांच्या पथकाने विजापूर रोड वरील सोरेगाव परिसरातील हॉटेल मैफिल या ढाब्यावर छापा टाकला. ढाबा चालक गणेश हिरकूर हा ग्राहकांना मद्य पिण्याची व्यवस्था करून देत आढळून आला आहे. त्यांच्यासह दोन मद्यपी ग्राहक स्वप्नील धुळराव वय 21, अकबर चांद नदाफ वय 22 यांना अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्यात सोमवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी दारूबंदी न्यायालय श्रीमती नम्रता बिरादार यांनी हॉटेल चालकास 25,000 रुपये दंड व दोन मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी 3,000 रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. तर दुसरी कारवाई मोहोळ तालुक्यातील कुर्डुवाडी शेटफळ रोडवर असलेल्या हॉटेल शिवप्रसाद या ठिकाणी छापा टाकून करण्यात आली. हॉटेल चालक ऋषिकेश करंडे, ग्राहक धनंजय टोनपे, जीवन टोनपे यांना अटक करण्यात आली. त्यांना देखील मोहोळ येथील न्यायालयाने 25,000 रुपये दंड व मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी 1,000 रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी उप अधीक्षक सूरज कुसळे, निरीक्षक राहुल बांगर, सदानंद मस्करे, किरण बिरादार, दुय्यम निरीक्षक कृष्णा सुळे, विनायक जगताप, मयुरा खेत्री, अलीम शेख, जीवन मुंडे, किरण खंदारे, शोएब बेगमपुरे, चेतन मनगुंटी, प्रकाश सावंत, विकास वडमिले, विजयकुमार शेळके, रामचंद्र मदने आदींच्या पथकाने पार पडले आहे.